बैंक नंबर चाळीस आज इनॉग्रेशन प्रोग्राम आम्ही इथं संपन्न करत आहोत. तर निश्चित कृष्णा व्हॅलीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमाकडे मी वळतो. विजय बँकमध्ये टोटल 35 कॅन्डिडेटचा आपण इथं इनॉग्रेशन प्रोग्राम इथं संपन्न करतो आहोत. तर इथून पुढच्या कालखंडामध्ये पुढील 45 दिवसामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 45 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन चांगले चांगले फॅकल्टी वगैरे येऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात. सक्सेसफुल ऍग्री बिझनेस म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या ट्रेनिंग नंतर तुम्हाला इथं प्राप्त होतो. इथं ट्रेनिंग देण्याचा गव्हर्नमेंटचा एक उद्देश असा आहे की तुम्ही 45 दिवसात ट्रेनिंग केल्यानंतर एक कृषी उद्योजक तुम्ही बनू शकताय. त्याचबरोबर तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करून शेतीमध्ये त्यांच्या उत्पन्नाची कशी वाढ होईल या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला इथं ट्रेनिंग देतोय. तर ट्रेनिंगचा कन्सेप्ट असा आहे की ऍग्रिकली ऍग्री बिझनेस हे या कोर्सचं नाव आहे. तुमचं एक भाग्य असं समजा की ह्या सेंटरमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालं. कारण इंडियामध्ये 2 नंबरला आपलं सेंटर जातंय की लोन सँक्शनच्या केसेसमध्ये जवळजवळ 190 अबोव आपले ते लोन सँक्शन आहेत विथ सबसिडी वगैरे सगळे मुलांना मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही ट्रेनिंग राहून व्यवस्थित पूर्ण करा, तुम्हाला त्याचा बेनिफिट डेफिनेटली चांगला मिळेल. पुढच्या इथून येणारा जे काही प्रोजेक्ट आपण करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा इतर माहिती म्हणजे ते कसं चालवावं, काहीतरी करून टाकायचं असेल जीवनात, काहीतरी करायचं असेल तर पुढे तुम्ही याच्यात म्हणजे एक पाऊल टाका. म्हणजे मी एक गोष्टी करणारच आहे ह्या पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊनच तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये उतरा. नाही ते ट्रेनिंग सेंटर मार्फत म्हणजे या वेगवेगळ्या ट्रेनर आहेत आपले, तर त्यांच्या मार्फत देखील केलं जात आहे. तर तुम्ही इथं राहून किंवा अपडाऊन तुम्ही करू शकता. निश्चित तुम्हाला ट्रेनिंग देण्यापासून सबसिडी कशी मिळवावी या सर्व दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन नियमित करत असतो. आम्ही तुम्हाला एक वर्षापर्यंत फॉलोअप म्हणून आम्ही तुमच्याशी पाठीशी असतोच. कारण त्या विद्यार्थ्यानं कुठल्या पद्धतीने कितपत योग्यतेनं आपला प्रोजेक्ट उभा केलेला आहे, त्याला सबसिडी मिळवायसाठी कोणत्या पद्धतीचं त्यांनी गाईडलाईन आमच्याकडून घेतलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याच्यामध्ये त्याला पाठपुरावा करत असतो. तर निश्चित तुमच्या देखील पाठीशी आम्ही या पद्धतीने राहणारच आहोत, त्यामध्ये काही शंका नाही आहे. फक्त तुम्ही रेग्युलर ट्रेनिंग करणं हा एक संस्थेचा गव्हर्नमेंटचा एक उद्देश आहे. आणि त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंट बरोबरच कम्युनिकेशन स्किल, कारण जे काही आपल्या व्यवसायाचे निगडीत असणाऱ्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथं आम्ही देण्याचा कार्य करत असतो. तर सर्वांना माझी देखील विनंती आहे की जसं आता हे उद्योजक बनायला आले त्या पद्धतीने तुम्ही देखील भविष्यात उद्योजक बनावं. आज बहुसंख्य लोक आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत. आपण इंजिनिअरिंग बघा, मोठ्या झालेले क्षेत्राचे लोक पुणे मुंबई इकडे जाऊन मोठमोठ्या उद्योग लावून मोठमोठे रकमेने पगार पैसा मिळवतात. परंतु आपण जो उद्योगधंदा व्यवसाय करणार आहात तो आपल्या ग्रामीण भागामध्ये करत आहात. आणि या ग्रामीण भागात केल्यामुळे आपल्या स्वतंत्र भारत देशाचं स्वप्न साकार करत आहात. खेडेपाड्यातील लोकांची त्याच्यातून तुमची सेवा करणार आहे आणि त्या सेवेतून तुमचा देखील विकास होणार आहे. आणि त्यासाठी आपण आपलं दिलेला कार्यक्रम पूर्ण पाळावा.